जन शिक्षण संस्थेकडून गणपती प्रेमी शिक्षण. माझं नाव वसंत प्रभाकर हातकरकर. माझं हे वडिलांपासून आलेलं कारखाना आहे. तर आत्ता या 2013 मला जनशिक्षण संस्थेकडनं थोडं प्रशिक्षण मिळालं, त्याबद्दल मला जास्त मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामुळे मी आणखी पुढे जात गेलो. तर त्याच्यातून थोडीफार माहिती वेगवेगळ्या प्रकारची या गणपतीसाठी आम्हाला शिक्षण मिळालं. तर आता ह्या कारखान्यामध्ये मी माझ्या वडिलांचं पहिले इन्कम कमी होतं, आता या कारखान्यामुळे किंवा या प्रशिक्षणामुळे मला इन्कम जरा जास्त झालं आणि मी महिना 20,000 रुपये कमवतो. या ट्रेनिंगमध्ये तुम्ही काय काय शिकलात? या ट्रेनिंगमध्ये मातीपासून गणपती कसे बनवायचे, पुन्हा त्याची मोल्डिंग कशी करायची, त्याची पेंटिंग कशी करायची, आखणी कशी करायची, या बऱ्याचशा गोष्टी ज्या आम्हाला काहीच येत नव्हत्या. वडील वारल्यानंतर मग त्या शिकायला मिळालं नाही, त्याच्यामुळं आत्ता ह्या शिक्षणामुळं आम्हाला शिकण्यास सोपं पडलं आणि ते काही फ्रीमध्ये आम्हाला करून दिलं. तुम्ही 20,000 रुपयेपर्यंत महिना कमवत आहे, यामुळे किंवा या प्रशिक्षणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढला आहे असं वाटतं का तुम्हाला? आत्मविश्वास पण वाढला आणि त्याच्यामुळे माझ्या घरातली माणसं, फॅमिली वगैरे सगळे करतात, त्यांना पण या गोष्टीमध्ये आवड वाटते. ठीक आहे, आता सध्या हे काय करताय तुम्ही? आता हे सध्या मी रबर मोल्डिंग करतो, मातीची मूर्ती तयार केलेली आहे. मातीच्या मूर्तीला आणखीन त्याच्यामधनं व्हरायटी काढायची आहे, त्याच्यामुळे त्यासाठी पहिलं रबरची प्रोसेस करायला लागते आणि डाय वगैरे पाडून मग त्याच्यातून आपल्याला बऱ्याच मूर्ती काढता येतात. सध्या तुम्ही रबरचा साचा तयार करता आणि हा साधा साचा सर्वसाधारणपणे या पद्धतीचा साचा असेल? या साच्यामध्ये काय करायला लागतं नंतर? या साच्यामध्ये आपल्याला प्लास्टरची कोटिंग टाकून त्याच्यामध्ये सर्वाधिक 4-5 प्लास्टर करून कात्याची पुन्हा एक प्रोसेस करायला लागते. पुन्हा कात्याची प्रोसेस करून झाल्यानंतर त्या कामगारांनी जसं बनवलेलं आहे मूर्ती, तशी ती मूर्ती तयार होते त्याच्यामध्ये आणि मग ती मोल्ड बाहेर निघाल्यानंतर मूर्ती तयार होते पूर्ण दागिन्यासाठी. एक साच्यामध्ये किती मूर्त्या तयार होऊ शकतात? एक साच्यामध्ये आपल्याला 2 वर्ष तरी हा साचा वापरतो, त्याच्यामुळे 1,001 मूर्त्या तरी एका साच्या 2 वर्षामध्ये एका साच्या जवळपास 1,001 मूर्त्या जास्त होतात. 1 वर्षामध्ये 1,001 मूर्ती निघतील, 2 वर्षामध्ये आणखी 1,001 मूर्ती, 2-1,000 मूर्त्या निघण्याची एक साच्याची कॅपॅसिटी. म्हणजे हा साचा देखील तुम्ही बनवता? हो.